भिवंडीमध्ये अनेक दहीहंडी आहेत, पण चर्चा होणारी एकच दहीहंडी आहे, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातली समन्वय प्रतिष्ठान संस्कार प्रतिष्ठानची दहीहंडी, कपिल पाटील फाउंडेशनची दहीहंडी, किरण देशमुख मित्र मंडळाची दहीहंडी. सहा तर लावायचे ते बरोबर रोपवेच्या खाली लावायचे. पाच मिनिटाचा अवधी देतोय, दुसरा चान्स आहे तुम्हाला शेवटचा. पाच मिनिटं दिलेली आहेत, पाच तर लावताय, ठीक आहे. सहा तर कॅन्सल करून तुम्ही पाच तर केलेले आहेत, हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा. आलेल्या नवीन गोविंदा पथकानं आपलं नाव नोंदवायचंय. तुम्ही जोपर्यंत तुमचे थिंकिंग टँक सुरू करताय, डीजे वाल्याला मी नम्र विनंती करतो, एक मस्त धडाकेबाज गाणं होते डीजे वर दहीहंडीच. ताबडतोब मंचावर येऊन आपला बक्षीस सन्माननीय सुमित पाटील यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. सन्माननीय अनिल पडत्रे साहेबांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या गोविंदा पथकाचा सन्मान करायचा आहे. पाच थर रोख रक्कम 5000 रुपये आणि सप्रेम भेट तुम्हाला देण्यात येत आहे. एक हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुमच्या वतीनं आमच्या वतीनं. हे जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या. अनिल पडत्रे साहेब धन्यवाद, आपल्या शुभ असते. आपण एक छोटस रोपटं लावलं होतं इथे, त्याचा वटवृक्ष केलेला आहे आणि हा जोपासला आहे हा सण. आणि पुढील यारो बॉईज, अच्छा जय गावदेवी, कुठे जय गावदेवी काटाई आता लावलेत ना, धन्यवाद. आई गावदेवी गोविंदा पथक वासई वारपई वसई आहे का, हे बाई बरोबर लिहिले अक्षर. थोडा अक्षरात मिस्टेक झालेली आहे. तुम्ही किती थर लावणार? सहा थर, नंतर सात. मग तुम्ही आता सहा लावायला तयारी सुरुवात करा. रोपेच्या खाली लावायचंय, जो गोविंदा आहे त्याला सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरती चढवायचं नाही, हा पहिला नियम आहे. सेफ्टी बेल्ट शिवाय गोविंदा वरती जाऊ शकत नाही. नियमांचं पालन करायचंय, वाहतुकीचे नियम पाळा सर्वांनी, गाड्या कुठेही पार्क करू नका. पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. आपल्या उत्सवाचा आपल्या हक्काचा आपला भिवंडीकरांचा सण दही कला उत्सव 2019 आपण मोठ्या उत्साह साजरा करतोय, सहकार्य असावं. आणि कोल्हापूर सांगलीमधील पूरग्रस्तांना जर कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी सरळ रस्ते मदत करू शकता, कारण एक हात आमच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी आहेच, पण तुमचा भिवंडीकरांचा पण असू द्या. आम्ही आवाहन करतोय तुम्हाला,
आम्ही बक्षिसाची रक्कम कुठेही कमी केलेली नाही. गोविंदा पथकांचा उत्साह तर वाढवलेलाच आहे, परंतु आम्ही या वर्षी पाहुण्यांना आम्ही जो ट्रॉफीज देतो, खूप खर्च असतो सेलिब्रिटींचा, तो सगळा खर्च आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. सतुत्य उपक्रम आम्ही राबवलेला आहे. ही संकल्पना राबवणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय खासदार श्री कपिल पाटील साहेब, कपिल पाटील फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान आणि किरण देशमुख मित्र मंडळ. प्रत्येक गोविंदा पथकाला माझी नम्र विनंती आहे, जसा जसा वेळ पुढे जाईल, अजून गोविंदा पथक येणार आहेत, तेव्हा त्यांना संधी दिली आहे, त्यांनी 5 मिनिटात आपली तयारी करायची आहे. आई गावदेवी गोविंदा पथक वसई पहिले 6 थर लावतायत आणि त्यानंतर 7 थर लावणार आहेत. कुंभडपाड्यातला जय गावदेवी, कुंभडपाडा जय गावदेवी, हात वरती करा. श्रीराम व्यायाम मंदिर कानेरी, हा श्रीराम व्यायाम मंदिर कानेरी 6 थर लावणार आहेत. हा माझ्या अनाउन्समेंट कडे थोडं लक्ष असू दे तुमचं. कणेरी वरनं आलेले आहेत. आज या कार्यक्रमाला उपस्थित रवींद्र सामल आणि निष्काम भैरी वसई भिवंडी शहर जिल्हा उपाध्यक्ष यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. हॅलो हॅलो हॅलो, महिनाभर प्रॅक्टिस केलेली आहे. बाकीच्या गोविंदा पथकांनी त्यांना सहकार्य करायचंय. सहा थरात हा पहिला थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 थर जो मुख्य गोविंद आहे त्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरती चढायचंच नाही आहे. लाईव्ह आपण त्याचं प्रक्षेपण थेट आपल्या घरात बसून बघू शकताय. ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय नितीन पाटील साहेब या इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. युवा मोर्चा दापोडे शाखा उपाध्यक्ष विश्राम पाटील साहेब, आपलं सुद्धा स्वागत आहे. प्रयत्न फसलाय पण डीजे गाणं वाजवा.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. ज्या गोविंदा पथकाने आता प्रयत्न केला तर 7000 त्यांनी थोड्या वेळेने अजून एक चान्स आहे तुम्हाला, पण आता दुसऱ्या गोविंदा पथकाला थोडा वेळ देऊया. पुढील गोविंदा पथक श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी रेडी राहे 7-7 जय गावदेवी कोंबडपाडा. किती थर लावणार आहेत? 6 थर. 7 थर लावणार आहे. पहिले तुम्ही जात, पहिले 6 आणि नंतर 7. मतरा तुमचा जोश दाखवा तुम्ही दरवर्षी असता तर. हा आमचे बंड्या उर्फ संतोष जाधव समाजसेवक यांनी मंचावर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. सर्व माझ्या गोविंदा पथकांना माझी नम्र विनंती आहे की जास्त वेळ घालवू नका, इतर गोविंदा पथकांना संधी मिळाली पाहिजे. ब्ल्यू टी शर्ट गोविंदा पथक, तुम्ही आता परत प्रयत्न करताय? हा, फक्त तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो थिंकसाठी, विचार करण्यासाठी 2 मिनिटं. अच्छा, नागलेकरांना नम्र विनंती आहे आपण आता सुरुवात करावी, कारण आता कोंबडपाडा येथील गोविंदा पथक तयार आहे 7 सर लावायला. तर तुमचा एक चान्स जो गेलेला आहे तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. 7 थर लावा, काही गडबड करू नका. जो सर्वात उंच थरावर जाणारा गोविंदा आहे त्याचा सेफ्टीची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. खरं म्हणजे आपण सर्वांनी मिळून आपल्या संविधानाचा आपल्या न्यायालयाचा आदर केला पाहिजे, कारण न्यायालय आणि संविधान जे काही करतं ते आपल्यासाठी करतेलं आहे. म्हणून आपण नेहमी आदर्श ठेवतो छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा सण आपला आहे, अभिमानाचा आहे, आपल्या उत्सवाचा आहे. अख्खं भिवंडी शहर, अख्खा भिवंडी जिल्हा या व्हिडिओच्या माध्यमातून, या लाईव्ह शूटिंगच्या माध्यमातून तुमचा थरार पाहत आहे. तुमचा हा दही कला उत्सवाचा जो जोश आहे जो घराघरात पोचतोय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज उत्साहाला उधाण आलेलं आहे. तुमची वेळ संपत चाललेली आहे, तुम्ही जर लावत नसाल तर दुसऱ्यांना लावायला द्या चान्स. जय गावदेवी पथक कोंबडपाडा, तुम्ही तयार राहायचं 7 थर लावायला. श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी आपण पण तयार राहायचंय. हो,
आम्ही नागलेकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण वेळ घालवू नका प्लीज, नम्र विनंती आहे साहेब सगळ्यांना, कारण बाकीचे गोविंदा पथक खोळंबून राहिलेले आहेत. जसं तुम्हाला इतर ठिकाणी जाऊन आपलं कौशल्य दाखवायचं तसं इतर गोविंदा पथकांना पण दाखवायचंच आहे ना. उत्साहाला उदाहरण वाढतच चाललेलं आहे. शिवाजी चौकातली ही गर्दी आता वाढतच जाणार आहे, त्यामुळे वाहनधारकांना माझी नम्र विनंती आहे की कुठे वाहनं पार्क करू नका, कुठला अनुचित प्रकार घडेल असं काही करू नका. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलीस दलाला आपलं संपूर्ण सहकार्य करा. हा उत्सव आपला आहे, आपल्या संस्कृतीचा आहे आणि ती संस्कृती आपण जपत या वर्षी 2019 दहीकला उत्सव आपण जोशात साजरा करतोय. आपण सुरुवात करावी. जय गावदेवी गोविंद पथक कोंबडपाडा साथर. शिस्तबद्ध पद्धतीनं बाकीच्या गोविंदा पथकांना पण खूप शिकायला मिळतं इतर गोविंदा पथकांकडून की ते कसे थर लावतायत. प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे. गेली 1.5 ते 2 महिने हे सगळे गोविंदा पथक आपला सराव करत असतात. कोंबडपाडा येथील जय गावदेवी गोविंदा पथक किती शिस्तबद्ध पद्धतीने सगळं चाललेलं आहे. 6 थर लावणार आहेत, 7 थरांची त्यांची तयारी आहे, पण प्रथम ते 6 थर लावणार आहेत. खूप जबरदस्त असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कोंबडपाडा जय गावदेवी गोविंद पथक, इतर गोविंद पथकांनी त्याला मॉरल सपोर्ट करायचा आहे, हात उंचावून, जेणेकरून वरती जाणाऱ्या गोविंदाच्या मनातली भीती कमी झाली पाहिजे. वा वा वा, जरा थोडा जोरदार टाळ्या वाजून उत्साह वाढवा ना जरा तुम्ही. क्या बात है, कडक 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 कडक. बस बस बस, थोडा मेरा माईक का व्हॉल्यूम थोडा सा बढाना. अच्छा, या गोविंद पथकाला माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे, तुमचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे, पण जरा कडक सलामी दिली असती तर अजून मजा आली असती. त्यामुळे वरती गेल्यानंतर वरच्या गोविंदाने अजिबात घाबरायचं नाही आणि घाई करायची नाही, कारण तुमचा सेफ्टी बेल्ट आहे. वरच्या गोविंदाला काही होणार नाही. हां, खेचला गेला असेल तो आम्ही, आमचं लक्ष असतं, म्हणून आम्ही तुम्हाला असं म्हणत आहे का तुमचे गोविंद थर लागले नाहीत, तुमचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. 7 लावताय, नंतर 7 लावताय. धन्यवाद. ब्ल्यू टी शर्ट आपण गोविंदा पथक, त्याच्यानंतर श्रीराम तयार राहायचं, त्याच्यानंतर प्लीज ब्ल्यू टी शर्ट मधील गोविंदा पथकाला नम्र विनंती. आता 1 मिनिटाचीच वेळ देतो तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही आम्हाला. लगेच लावावंच लागेल,
साईराज प्रतिष्ठान हात वरती करा, साईराज प्रतिष्ठान पाच थर लावणार आहेत, पाच ना, ओके माझ्या, हा मी तुम्हाला इशारा करतोय, नागलेकर प्लीज तयार रहा, रेडी, सात थराचे पुन्हा एक थरार पाहायला मिळतोय आपण, घाई करू नका, एकदा थर लावायला सुरुवात केल्यानंतर कुठल्याही गोविंद पथकानं घाई करायची नाही, बहुत अच्छे, कड़क सलामी सातारा की, क्या बात, धन्यवाद श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी, सात हर लावायचे आहेत आपण, स्वागत आहे आपलं कणेरीकरांचं स्वागत, श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी तयार का, थोडा नाश्ता आहे, मी मनीष गुप्ता साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी रोख रक्कम 6,000 रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन आई गावदेवी गोविंदा पथक नागले यांचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं, कौतुक करायचं आहे. Hey.
वाह 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 अच्छा नव तरुण मित्र मंडळ कासाराळी यानंतर तुम्हाला श्रीराम नंतर तुम्ही लावायचे थर त्यानंतर साईराज प्रतिष्ठान कांबे पाच थर त्यानंतर ओम गोविंद पथक कल्याण सहा थर श्रीराम व्यायाम मंदिर तयार कणेरीवाले कोमटवाडा सात थर लावणार आहे तुम्ही आता हा मी इथून सूचना करतो माझ्या सूचनांचं फक्त पालन करून सहकार्य करा आम्हाला फक्त सन्माननीय राकेशजी ओसवाल दहीहंडी समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा दहीकाला उत्सव आज आपण इथे उत्साह साजरा करतोय श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी यांचं भव्य दिव्य स्वागत करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहा थर आतापर्यंत सात थर कोणीच लावले नाहीत पण कोंबडपाडा गावदेवी आता प्रयत्न करणार आहेत पण तत्पूर्वी नवतरुण मित्रमंडळ कासाराळी पाच थर लावण्याची संधी देतो याच्यानंतर सहा लावताय व्हेरी गुड जेवढे थर तेवढी रक्कम जास्त आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव आदरणीय अविनाश मधुकर राऊत साहेब आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत अकलोलीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप घोडविंद साहेब आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत मान्यवरांचं आपण स्वागत करीत आहोत या मान्यवरांनी इथे उपस्थित राहून या दहीकाला उत्सवाचा शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार सहा थराचा भव्य थरार आपण पाहतोय दोन तीन चार प्रत्येक गोविंद पथकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे थर लावायची वेगवेगळी पद्धत आहे अगदी सरळ रेषेत उभं राहून श्रीराम व्यायाम मंदिराचे गोविंद पथक सहा थराची कडक सलामी अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी वरती यायचं आहे आपल्या गोविंदाला घेऊन अमोल साळुंके आमचे परममित्र त्यांनी सुद्धा मंचावर यायचंय
हेलो हेलो कुठला म्हणते मित्र मंडळ हा जय गावदेवी दहंडी उत्सव कोंबडपाडाचे काही सदस्य इकडे तिकडे असतील तर इकडे स्टेज जवळ या. आता सात तर राहतात परंतु आता मी नवीन नवतरुण मित्र मंडळ कासारवाडी नवतरुण मित्र मंडळ तयार आहे सहा तर लावायला. आणि श्रीराम व्यायाम मंदिराचे गोविंदा पथक आलेलं आहे, सहा तर लावलेलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चला खेळा यंदाच्या दहीकाला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी. धन्यवाद अभिनंदन श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी. हॅलो श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी रुपेश म्हात्रे साहेब यांच्या दही अंडीच्या इथे पोहोचायचं आहे सर्वांनी. श्रीराम व्यायाम मंदिर कणेरी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या दही अंडी उत्सवाला आपण जायचं आहे ही सूचना तुम्हाला मिळालेली आहे. नवतरुण मित्रमंडळ सहा तर लावताय आपण, तुम्हाला शुभेच्छा. श्रीराम व्यायाम मंदिर आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांच्या दही अंडीच्या इथे पोहोचायचं आहे, मंडळाच्या अध्यक्ष यांची सूचना आहे. हो हो आपल्याला अर्थातच सर्व गोविंदा पथके जी इथे उपस्थित आहेत आज त्यांना कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी अजून जायचंय. दिवसभर उत्साह टिकून ठेवायचा आहे, एनर्जी टिकून ठेवायची आहे. मग ही एनर्जी टिकवण्यासाठी गोविंदा पथक काय काय खातात पितात, काय आपला वडापाव आणि जास्तीत जास्त रेडबुल नाहीतर मग पाणी पाणी पाण्यावर भागवतात. अरे आपण असं थोडेसे थोडे जाऊत. हा आपला उत्सव आहे आणि आपल्या उत्सवाला गालबोट लागेल असं आपलं काहीच करायचं नाहीये. अरे हा जो सहा थर लावतोय लोकांना सहा थर लावले, अरे पण तुम्ही बघा प्रॅक्टिस करून म्हणजे कळेल की सहा थर लावणं खायचं काम नाहीये, काय प्रॅक्टिस करावी लागते. अरे मांड्यांमध्ये पायामध्ये जोर पाहिजे. आणि व्हॉट्सअपवर नेहमी असं म्हणतात की वर्षात हा एक सण आहे जो मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वरती जाण्याचं संधी देतो, असं मुळीच नाहीये. ही 5000 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आहे आपली. आपण कधी कोणाला खाली खेचलं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत. जे खाली खेचतात ते कावळे आहेत, आपण वरती घेऊन जाणारे मावळे आहोत. काही ठिकाणी दहीहंड्या रद्द केल्या पूरग्रस्तांसाठी, का करतात असं? पूरग्रस्त त्या बद्दल आम्हाला सहानुभूती आहे म्हणूनच एक हात मदतीचा दिलाय. तुमच्या बक्षिसाच्या रकमेतले 1 रुपया सुद्धा आम्ही कमी केलेला नाही. तुम्हाला बक्षिसाची पुरेपूर रक्कम देऊन तेवढीच रक्कम आम्ही पूरग्रस्तांना देतोय, तेवढीच रक्कम प्रत्येक गोविंदा पथकाची. कासाराळी मधलं नवतरुण मित्र मंडळ सहा तर लावतोय. आता उत्साहाला उधाण वाढतच जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सगळ्यात मोठी मानाची हंडी कुठली असेल तर ती ही आमची आहे. हे आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं कारण हा गर्दीचा ओसंडून वाहणारा उत्साह बरंच काही सांगून जातो. आता या क्षणी इथे 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक असले तरी या भिवंडी तालुक्यात या भिवंडी शहरामध्ये घरात बसून लाखो प्रेक्षक या दहीहंडीचा थरार पाहतात. लाईव्ह प्रक्षेपण आहे 5, 6, 7. अरे घाबरू नकोस, मस्त कडक सलामी द्यायची आहे.
अरे बजाओ पुढचा मंडळ कुंभरपाडा मित्र मंडळ आपण तयार राहायचंय. सेफ्टी बेल्ट लावून घ्या. गाणं होऊ द्या. गाणं एक गाणं मस्तपैकी होऊ द्या. बजाओ बजाओ बजाओ. जय हनुमान पागाव फुगाव आहे. सात थर एक मिनिट थांबा. चला कासाराळीमधल्या मित्रमंडळीने आपलं बक्षीस घ्यायला मंचावर यायचं आहे. नवतरुण मित्रमंडळानं आपला सन्मान स्वीकारायला मंचावर यायचं आहे. मी आपले चौघे हे फाउंडर तुम्ही आहात. चार चौकार आज तुम्ही मारलात हे कधीच झालं नाही होते. आज पहिल्यांदा होते म्हणून हा बक्षीस चौघांनी मिळून द्या. आज आहे हा मान तुमचा आहे. आज तुम्ही फाउंडर मेंबर आहात या दहीहंडी उत्सवाचे. कासाराळीमधले नवतरुण मित्रमंडळाने सात हार लावलेत. रोख रक्कम आणि गुलाबाचं फूल देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. कुंभडपाडा सात थर का सात थर सात सत्ता फीट. पहिल्यांदा सात थर लागतायत आपल्या शिवाजी चौकात. नवतरुण मित्रमंडळांनी कोंबडपाड्यामध्ये जायचंय. कोंबडपाड्यात बिलराज बिल्डिंग गिरिराज बिल्डिंग जवळ जायचंय. कोंबडपाड्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुक्याचे उपाध्यक्ष माननीय श्री मोहन गणपत घोणे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. अच्छा आदिवासी गोविंदा पथक आलेलं आहे. जवार मोखाडा वरना आदिवासी गोविंदा पथक हात वरती करा जरा. हा मी स्पेशली तुम्हाला बोलवणार आहे. तुम्ही थोडं पाच मिनिटं वाट बघा. ह्यानंतर तुम्हालाच देतोय संधी. हा हा अमोल साळुंके आणि पंकज चव्हाण कबड्डीपट्टू ओम प्रतिष्ठान कल्याण मधले हे दोन कबड्डीपट्टू इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांनी स्टेजवर यायचंय. पहिल्यांदा बघतोय सात थराचा थरार. उद्योगपती किशोर वारे आपला इथे मनपूर्वक स्वागत आहे. साई गोविंदा पथक पाच तर लावणार आहेत. कोमल
पोमन येथील साई गोविंद पथक आले पास्तर लावणार स्वागत आहे तुमचं. वसई पोमन वरून आलेले आहेत. हा सात थराचा थरार आपण बघतोय. जय गावदेवी कोमटपाडा. सगळ्यांचे डोळे लागले सातव्या थराकडे. यूट्यूब वर आपण हा थरार बघू शकता लाईव्ह. या प्रांगणामध्ये आता 10,000 लोकांची गर्दी, पण घरात लाखो लोक बघतायत. 1, 2, 3, 4 पाचव्या थराची तयारी चालू आहे. दोन राष्ट्रीय कबड्डीपटू आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करणार आहे मंचावर. पाचवा थर, सहावा थर, जरा जोरदार टाळ्या वाजा उपस्थितांनी, जरा त्यांचा उत्साह वाढवा सगळ्यांनी कृपया. हे सोपं नाही आहे मित्रांनो. जसं जसं वरती जातो थर तसा थरार वाढतो. एवढ्या आरामात कडक कडक कडक. बहुत अच्छे चले चाल कडक सलामी सात थर. अरे बजाओ 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 बजाओ. आरामात आरामात. अरे बजरंगाची कमान 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 ओके ओके ओडा बाबा एक मिनिट. आता स्वागत समारंभ होत आहे. पहिले आपण स्वागत रुकून घेऊया. थोडे या माझा माझ्या माईकचा थोडा आवाज थोडासा वाढव प्लीज प्लीज. अँड मी अभिनंदन करतो तुमच्या सर्वांचं आणि विशेष आभार मानणार आमच्या डीजेचं. डॉक्टर अप्रिशिएट. आपण आजूबाजूला असेल तिथे इथे गोविंद पथक जखमी झालेलं आहे. डॉक्टर मिलिंद मोहीर. ओके ओके झाला ओके झालाय तो. आता आपण सत्कार समारंभ घेऊया. समाजसेवक वाशिन अमोल साळुंके यांचं आपण स्वागत करणार आहोत. योगेश गुळवी यांचं स्वागत करतील. इस नोट पे गाना बनता है. एक मिनट का डीजे, एक मिनट का गाना बनाओ यार बनाओ. ओके आपण मशिदगेला वरती यायचंय. आज या इथे उपस्थित समाजसेवक वाशिन मधील अमोल साळुंके साहेब आलेले आहेत. याने अशोक योगेश गुळवी यांना नम्रविनंत करतो, स्वागत करायचंय. आणि राष्ट्रीय कबड्डीपटू पंकज चव्हाण यांचं अभिनंदन. आपण इथं आलात, त्यांनी थोडं समोर यायचं आहे. राकेशजी प्लीज प्लीज. राष्ट्रीय कबड्डीपटू चं स्वागत करणार आहोत. एक कबड्डी तेक कबड्डी. ओम गोविंद पथकाचा हा सहकार्य पंकज चव्हाण
आणि राष्ट्रीय कबड्डीपट्टू आहे कल्याणमधला. अविनाश राऊत सन्माननीय सचिव युवा मोर्चा यांचं स्वागत आपण आता करणार आहोत. अनिल कडतरे साहेब मी नम्र विनंती करतो आपण मी त्यांचं स्वागत करा. प्रशांत साळुंके, प्रशांत चव्हाण प्रो कबड्डी, प्रशांत चव्हाण प्रो कबड्डी या आपलं बक्षीस घ्यायला. कोंबडपाडा सात थर लावलेत रोख रक्कम पारितोषिक आपल्याला मिळते. एक मिनिट मी नाव घोषित करतो. डीजे जरा सायलेंस ठेवा. सात थर लावलेले आहेत. पहिलं सात थर लावणारं गोविंद पथक तुमचंच, तुमचं विशेष अभिनंदन कौतुक करतो. यानंतर या प्रांगणामध्ये सात आठ थर पण लागतील, पण सर्वात पहिलं कोण लावतो त्याचं नाव होतं. एक मिनिट, इथे अजून एक स्वागत होत आहे. आपल्या राकेशजी ओसवाल यांना विनंती आहे, आपण इथं मंडळाचं गोविंद पथकाचं स्वागत करायचं आहे. राकेशजी ओसवाल यांना विनंती, आपण गोविंद पथकाचं स्वागत करायचं आहे. पुढचं स्वागत मूर्ती आहे. कबड्डीच्या माध्यमातून चमकलेले आमचे प्रशांत दादा चव्हाण. प्रशांत दादा चव्हाण यांच्या बाबत बोलायचं म्हणजे यांचा खेळ मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. खूप खूप म्हणजे तुमच्यापासून खूप प्रेरणा मिळते आम्हाला, आणि तुम्ही इथे आम्हाला भेट द्यायला आले खूप आनंद वाटला साहेब. जरा तुमचं स्वागत करत आहे. अनिल फडतरे साहेब यांना विनंती आहे. आमच्या मंडळाच्या वतीने छोटस तुळशीचं रोप आणि शाल श्रीफळ यांचा स्वागत स्वीकारावा. सुरेंद्र मोळे साहेब यांच्या हस्ते स्वागत होत आहे. हा बोल. जय गावदेवी. अशोकनगरला जायचंय. जय गावदेवी वाले अशोकनगरला जा. तू बोल. तुम्हाला गाणं नाचायचंय. डीजे जेव्हा तू बघतेस माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. एक फर्स्ट क्लास गाणं झालं पाहिजे, नाचायचंय आपल्या पोरांना. जवारवाले थांबा, तुमचेच आहेत, तुमचंच कौतुक करायचं मला. तुमचं गोविंद पथक जवारवाले आमच्यासाठी स्पेशल आहे. ते का ते सांगतो. डीजे जरा लवकर लवकर. नगरसेविका, ज्येष्ठ नगरसेविका साखराताई बगाडे मॅडम यांचं स्वागत आम्ही घेत आहे. मी सुरेंद्र मोळे साहेब यांना विनंती करेल, साखराताई बगाडे मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. अच्छा एक मिनिट, आदिवासी गोविंद पथक हात वरती करा. आदिवासी गोविंद पथक. हा, आणि हे जे भगव्या रंगामध्ये जे आहेत फ्लोरोसेंट कलरमध्ये, तो गोविंद पथक कुठलं आहे? जय हनुमान पोगाव. अच्छा, आदिवासी गोविंद पथक जे जवारवरनं आलेलं आहे त्याचं विशिष्ट सांगतो. सात थर लावणार आहे. सहाव्या थरावर वडील आहेत आणि सातव्या थरावर मुलगा आहे. हे थोडं वेगळं पण आहे. सात थराचं तर जवारवाल्यांना माझी नम्र विनंती. आदिवासी गोविंद पथक तुमचं या प्रांगणामध्ये स्वागत करतो आम्ही. तुम्ही जवारवरनं आलेला आहात. तुम्हाला आम्ही आता एक फक्त एका गोविंद पथकानंतर तुम्हाला संधी देतोय, कारण तुमच्यासाठी खास मान्यवर पाहुणे आम्ही त्यांची वाट बघतोय. त्यांच्या हस्ते तुम्हाला सन्मानित करायचं आम्हाला. यानंतर मी साई गोविंद पथक, जय हनुमान पोगाव. कुठे आहे जय हनुमान पोगाव? रेडी आहेत तुम्ही? लगेच थर लावायला घ्या. मी देतो संधी तुम्हाला.
मला माहिती इतर ठिकाणी जायचं आहे पण थोडं आमचं पण सहकार्य बघा. हां नाही ना आदिवासी त्यांच्यानंतर आणि तुम्ही जे आता हा फ्लोर साईडवाले नाव मला पाठवा. काही प्रतिक्रिया देऊ नका. साईराज ना साईराजा साईराजा प्रतिष्ठान दोघांनाही संधी मिळते फक्त हे जरा लांबणं आलेत. आपण आदिवासी गोविंद पथकाचा आपण पण सन्मान करायला पाहिजे. रेडी आहेत तुम्ही? चेतनजी साईराज प्रत्यक्ष रेडी आहेत तुम्ही? काय थर किती थर लावणार आहेत? पाच ना लावा 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 चला पटकन लावा लावा पटकन त्यांना पाच थर लावू दे. क्या बात है. डीजे डीजे बास त्या गोविंद पथकानं आपलं बक्षीस घ्यायला वरती यायचंय. रोख रक्कम 5000 रुपये. हा आदिवासी आदिवासी मित्रमंडळाने थोडा वेळ एक फक्त मिनिटाची वेळ द्या. तुम्ही बक्षीस घ्यायला वरती या. तुम्ही सांगू नका आता त्यांना ना हे होते जरा यांचं म्हणजे दादा जाऊ दे जाऊ दे मी बोलतो. भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर उपाध्यक्ष ललित पाटील साहेब व महासचिव उत्तर मंडल संदीप पाटील यांचं मंडळामध्ये हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान पोगाव. चला तुम्ही थर लावायला घ्या. आणि मी मोखाड्यावरनं आलेलं आहे आमचं आदिवासी पथक आहे. मी तुम्हाला ना तुमची पहिली माफी मागतो की तुम्हाला वेळ थांबवलं आहे. विशेष आहे तुम्ही अक्क लाईव्ह यूट्यूबवर बघणार आहे तुम्हाला ठाणे जिल्हा म्हणून. हा तुमचं विशेष स्वागत करायचं आहे मला म्हणून तुम्हाला मी 5 मिनिटं अजून मागून घेतोय. ज्यांचं आता नाव घेतलं त्यांनी आपला लावायला सुरुवात करायची आहे तिकडे. आणि या गोविंद पथकाने आपलं बक्षीस घ्यायला वरती यायचं आहे. मनीष गुप्ता साहेब यांना विनंती मंडळाचं स्वागत करायचं आहे. गोविंद पथकाचं स्वागत करायचं आहे. मी कंट्रोल लक्ष माझं